नमस्ते, मी डॉक्टर लीना अंबरकर, प्रधान नेत्र रुग्णालय सोलापूरमध्ये मी कन्सल्टंट म्हणून आहे. आणि मी अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी सोलापूर इथे कन्सल्टंट म्हणून काम करते आहे. आज मला बेसिकली काचबिंदू काय आहे ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे. आता जगातलं 2 नंबरवरती आहे जे लिडिंग कॉज ऑफ ब्लाइंडनेस काचबिंदू म्हणून होतो. तर काचबिंदू काय असतं? तर डोळ्यातलं प्रेशर जे आहे नॉर्मल त्याचं 10 to 10 to 21 mmHg असं आहे. 21च्या वरती जर हे प्रेशर वाढलं तर त्याला आपण काचबिंदू म्हणतो. आता काचबिंदू ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण नॉर्मली आपण काचबिंदूमध्ये प्रेशर वाढतो. तर आता प्रेशर का वाढतो आणि काय आहे ते, त्याच्यामध्ये ॲक्विअस ह्युमर एक द्रव्य पदार्थ आहे डोळ्यामध्ये ज्याचं सर्क्युलेशन होत असतो. काही कारणामुळं त्याचं सर्क्युलेशन बंद होऊन ते डोळ्यामध्ये साठून राहतं, त्याच्यामुळं प्रेशर वाढतं आणि मागच्या नस जी आहे त्याच्यावरती दाब पडतो आणि ते कमकुवत व्हायला लागतं. ह्याच्यामुळं डोळ्याची नजरसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते. आता काचबिंदू हे कोणाला होऊ शकतं? तर काचबिंदूमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लहान मुलांना सुद्धा, कंजेनिटल ग्लॉकोमा म्हणतो आपण, त्यांना पण होतं. जे लॉंग स्टँडिंग स्टिरॉइड्स लहान मुलांमध्ये ॲलर्जी कंजंक्टिव्हायटिसमुळे खूप वर्षानुवर्ष स्टिरॉइड्स वापरत असतील तर त्या लोकांमध्ये सुद्धा काचबिंदू होतो आणि मार लागल्यामुळे सुद्धा होतो. आता काचबिंदू नॉर्मली 40च्या पुढं आपण रुटीनली डोळ्याचं चेकअपमध्ये प्रत्येक पेशंटचं प्रेशर बघत असतो. तर ते प्रेशर वाढलं की मग आपण त्यांना सांगू शकतो की तुम्हाला काचबिंदू आहे. आणि त्याचे वेगवेगळे निदान करू म्हणजे तपासणीचे मशीन आहेत, जसे की पेरिमेट्री म्हणतो, ज्याच्यात आपल्याला बाजूची नजर किती गेली हे कळतं. मग ऑप्टिकल टोपोग्राफी म्हणजे मागची नस, OCT, मागची नस किती कमजोर झाली हे कळतं. असे काही मशीन आहे ज्याच्यामुळे आपल्याला त्याची निदान होते, म्हणजे लवकर निदान होते आणि मग आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. पण लवकर निदान होणं का गरजेचं आहे? कारण काचबिंदूमध्ये हळूहळू नजर कमी होते आणि पेशंटला समजत नाही, आणि एकदा जी नजर गेलेली आहे ती परत येत नाही. आणि या कालांतरातच मोतीबिंदूची पण सुरुवात व्हायला लागली की पेशंटला वाटतं की आपल्याला मोतीबिंदू आहे, त्याच्यामुळे कमी व्हायला लागली. पण मोतीबिंदूमध्ये कसं, आपण ऑपरेशन केल्यानंतर पूर्णपणे त्यांची नजर परत येते, पण काचबिंदूमध्ये परत येत नाही. त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप आणि रेग्युलर जे आपण औषधं देतो तेही त्यांनी व्यवस्थित वापरायला पाहिजे. आता काचबिंदूमध्ये ऑपरेशनसुद्धा आहे. जेव्हा औषधांनी कमी होत नाही त्यावेळेस आपण त्यांना ऑपरेशन सांगतो. काही काचबिंदू वेगळ्या प्रकारचे आहेत ज्याच्यामध्ये लेझर पण करू शकतो आपण, पण लेझर केल्यानंतर या पेशंटला रेग्युलर फॉलोअप तर करायलाच पाहिजे. आता काचबिंदू इवन फॅमिली हिस्ट्री म्हणजे अनुवंशिकता आहे, जर आई वडिलांना काचबिंदू होतो तर आपण सुद्धा रेग्युलर काचबिंदूसाठी तपासणी करणं गरजेचं आहे. थँक्यू.